कोविड संकटामुळे सर्वत्र अनिश्चिततेचं वातावरण आहे. 10वी आणि 12वी परीक्षा चांगल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी आमदार संजय केळकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लेखी सूचना केल्यात. हा फॉर्म्युला वापरल्यास परीक्षा सुरक्षित आणि सुरळीत होतील असा विश्वास विविध स्तरातून व्यक्त होतोय. 10वी आणि 12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या परीक्षा कोविडचा मोठा प्रादुर्भाव असलेल्या काळात होणार असल्यानं चिंतेचं आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. आमदार संजय केळकर यांनी 10वीच्या परीक्षेसंबंधी शिक्षणमंत्र्यांकडे विविध उपाययोजना सुचवल्यात. तत्पूर्वी त्यांनी विविध शैक्षणिक संस्था, शाळा कॉलेज, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी पालक यांच्याशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना काही सूचना केल्यात. त्याची योग्य रीतीनं अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार केळकर यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विद्यार्थ्यांच्या एकूणच सुरक्षिततेसाठी विद्यार्थी जिथे शिकत असेल त्या शाळेतच परीक्षा घेण्याचं सुचवलंय. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांपैकी किमान 50% प्रश्न हे निर्माण केलेल्या प्रश्नबँकेतील असावेत. 2 पेपरमधील तारखांचं अंतर 2 ते 3 दिवसांचं ठेवावं. रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परीक्षास्थळी परीक्षेच्या वेळी सॅनिटायझेशनची व्यवस्था वा जबाबदारी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवावी, अन्यथा राज्य शासनानं त्याकरता संस्थांना अनुदान द्यावं. तसंच CBSE बोर्डाप्रमाणे 10वीच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांना द्यावी. परीक्षेच्या तारखा राज्यभर एकच असाव्यात आणि स्थानिक संबंधित शाळेतील प्रश्नपत्रिका मॉडेल प्रश्नपत्रिकांमधून एक निवडावी असंही आमदार केळकर यांनी पत्रामध्ये सुचवलं आहे.